हे आपण थेट पुण्यामध्ये जाणार आहोत. 8:10 गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने सिंधुताई सपकाळ यांचं दुःखद निधन झालेलं आहे. अनाथांच्या माता म्हणून त्या सगळ्या महाराष्ट्राला सगळ्या देशाला ज्ञात होत्या. नुकतंच त्यांना पद्मश्री या किताबाने त्यांना भूषवण्यात आलेलं होतं. 24 नोव्हेंबरला त्यांना थोडासा पोटाचा त्रास झाल्यामुळे गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांना इथे ॲडमिट केलं होतं. आपण 25 नोव्हेंबरला त्यांच्यावर एक छोटीशी पण यशस्वी चांगली शस्त्रक्रिया झाली हार्नियाची, आणि त्यानंतर त्यांची प्रकृती थोडी कमी जास्त अजून काही त्यांच्या वयोपरत्वे आणि त्यांच्या शरीराने गेले कित्येक वर्षात जी झीज सोसली त्याचा परिणाम म्हणून वेगळे त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होत गेले. डॉक्टरांनी अतिशय शर्थीने त्याच्यात प्रयत्न करून त्यांना अगदी याच्यावरती आणलेलं होतं मूळपदावर. पण इतक्या दिवसाचा कदाचित एकांतवास त्यांना कदाचित सहन झाला नसेल, त्याच्यामुळे आज हृदयविकाराच्या झटक्याने 8:10 त्यांचं निधन झालेलं आहे गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये. इथून त्यांचा उद्या सकाळी त्यांचा पार्थिव हे सन्मती बालनिकेतन नावाचा त्यांचा जो मांजरीचा आश्रम आहे त्याच्यामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. आणि 12:00 त्यांनी महानुभावपंथी असल्यामुळे ठोसरपागा स्मशानभूमी जी आहे पुण्यातील नवी पेठेमधली पत्रकार भवनच्या शेजारची, तिथे त्यांच्यावर त्याच पद्धतीने अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ही फार मोठी तशी दुःखद घटना झालेली आहे. हजारो मुलांच्या त्या माता, हजारो अनाथ मुलींचे हजारो जावयांच्या त्या सासूबाई होत्या, हजारो मुलांच्या त्या माता होत्या आणि अनाथांची माता म्हणून त्यांची ओळख सगळ्यांना. आज हा 50 वर्षांपेक्षा जास्त त्यांचा जो दीर्घकालीन संघर्ष होता तो संपलेला आहे. एका पर्वाचा आज अस्त झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. राज्यामध्ये आता रुग्णसंख्या वाढते, अंत्यसंस्काराला गर्दी होण्याची शक्यता आहे, तर तुम्ही काय आवाहन करता आहात का? नाही, ते असं आहे की ते त्या पद्मश्री असल्यामुळे प्रोटोकॉलप्रमाणे त्यांचं काय जे काही व्हायचं असेल विधी, हा प्रोटोकॉलप्रमाणे हे कलेक्टर साहेब किंवा शासकीय यंत्रणा जी आहे तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही सर्वस्वी हे त्यांच्यावर सोपवलेलं आहे. त्यांनी काय असतील जिल्हाधिकारी असतील किंवा राज्यशासन, जिल्हाधिकाऱ्यांचा फोन आला मला, राज्य शासनाच्या प्रतिनिधींचे फोन येऊन गेले, पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांचे फोन येऊन गेले चौकशी करण्यासाठी. कारण बऱ्याच वेळ ते जोपर्यंत ऑफिशियली डॉक्टर त्यांचं कारण शोधत नाही तोपर्यंतही कोणी म्हणजे तसं काही हे करण्यासारखं नव्हतं. नाही, त्यांना याची अन्न नलिकेचा त्रास होता त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये त्यांना हार्निया क्रिएट झाला होता काहीतरी. त्याचा आता डॉक्टर पुणतांबेकर आपल्याशी बोलतील, याच्याविषयी अधिक अचूक ते सांगू शकतील. पण त्या एक महिन्यापेक्षा जास्त काळ या हॉस्पिटलमध्ये होत्या. तब्येत त्यांची अधेमध्ये सुधारणे, मध्ये थोडंफार हे होणे अशा प्रकारचं होत होतं सगळं. शेवटचं बोलणं माझं 2 दिवसांपूर्वी झालं. काय नाही, त्यांचं तेच माझ्या मुलांचं कसं आहे, मुलांचं चालू आहे का व्यवस्थित, मुलांची घाण होऊ देऊ नका, मुलांची व्यवस्थित सोय राहू द्या. हे त्यांचं शेवटच्या सणापर्यंत ते मुलांची त्यांची जी काही म्हणजे त्यांची जी मुलं आहेत त्यांची जी त्यांनी जी ज्यांना त्यांनी सांभाळलेलं आहे अशी शेकडो हजारो जी काही मुलं होती त्याच्यामध्ये आत्ता जी आहेत सगळी, कोणाचीही काही गैरसोय होता कामा नाही याच्यासंबंधी ते जागरूक होते, शेवटपर्यंत चौकशी करत होते. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.